शिवसेना नेतृत्वाच्या जवळचे मानले जाणारे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं 7 एप्रिलला कारवाई करत यशवंत जाधव आणि त्यांच्या परिवाराच्या 41 मालमत्तांवर टाच आणली आहे. 40 प्रॉपर्टी आणि 5 कोटी रुपयांचा फ्लॅट यावर आयटीनं कारवाई केली आहे. यामध्ये भायखळ्यातल्या बिलखाडी चेंबर्समधल्या 31 फ्लॅट्सचा समावेश आहे. हे फ्लॅट्स जाधव यांनी पागडीनं विकत घेतले होते. यासाठी न्यूज हॉक मल्टीमीडियाच्या नावानं रोख रक्कम घरमालकांना दिली होती. यातले 26 फ्लॅट्स हे न्यूज हॉक मल्टीमीडियाच्या नावाने रजिस्टर आहेत. भायखळ्यातलं इम्पिरियल क्राऊन हॉटेलवर देखील आयटी विभागानं टाच आणली आहे. हे हॉटेल यशवंत जाधव यांची सासू सुनंदा मोहिते यांच्या नावावर विकत घेण्यात आलं होतं. वांद्र्यातल्या 5 कोटी रुपयांच्या फ्लॅटवरही आयटीनं कारवाई केली आहे. या व्यतिरिक्त इतर 14 प्रॉपर्टीवरही आयटीने टाच आणली आहे. या फ्लॅटसाठी जाधव यांनी 1 कोटी रुपये दिल्याची माहिती समोर आलेली आहे, पण उरलेल्या पैशाबाबत काहीच उल्लेख नसल्याचं आयटीचं म्हणणं आहे. या सर्व प्रॉपर्टी या जाधव यांच्या थेट किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणात होत्या. आयटीच्या म्हणण्यानुसार काळ्या पैशातून जाधव यांनी ही प्रॉपर्टी जमवली आहे. याबरोबरच आयटीने जाधव यांचा मेहुणा विलास मोहिते आणि पुतण्या विनीत जाधव यांना देखील चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स पाठवलंय. विलास मोहिते आणि विनीत जाधव हे दोघे यशवंत जाधव यांचे आर्थिक व्यवहार पाहायचे. यशवंत जाधवांच्या पालिकेतले आर्थिक व्यवहार विलास मोहिते बघत होते. विनीत हा बिमल अगरवाल यांच्या न्यूज हॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या डायरेक्टर्सपैकी एक आहे. प्रधान डीलर्सकडून कर्जाऊ घेतलेले 15 कोटी रुपये जाधव दाम्पत्याने प्रधान डीलर्सला फेडल्याचं त्यांनी आयटीला सांगितले. हेच पैसे पुढे बिमल अगरवाल यांच्या माध्यमातून जाधव यांच्याकडे परत आल्याचा संशयही आयटीनं व्यक्त केलाय. आयटीच्या चौकशीमध्ये विलास मोहिते आणि विनीत जाधव या प्रॉपर्टीबद्दल काय माहिती देतात हे बघणं आता महत्वाचं आहे. टाच आणलेल्या प्रॉपर्टीबाबत यशवंत जाधव यांनी पुरावे न दिल्यास किंवा सांगितलेला दंड न भरल्यास त्यांच्या या प्रॉपर्टीचा लिलावही होऊ शकतो.